नगर न्यूज 18 प्रतिबिंब जनमानसांचे. नगर न्यूज 18 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नाही, त्यांच्या निशाण्याला काही अर्थ नाही, पण एक गोष्ट आहे, संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निश्चितपणे निषेध करतो. उलट या हल्ल्यातनं ते बालंबाल बचावले, त्यामुळे एका अर्थाने आपण सगळ्यांचे आभार मानले पाहिजे की चांगली गोष्ट आहे की त्यांची प्रकृती निश्चितपणे ते सुखरूप आहेत. पण या निमित्ताने एक प्रश्न निर्माण होतो, गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस कुचकामी ठरत आहेत का? कारण काही दिवसांपूर्वी दिवंगत राजीव सातव साहेबांच्या पत्नी प्रज्ञाताई सातव यांच्यावरही अशाच पद्धतीने हल्ला झाला. त्यानंतर 2 दिवसांपूर्वी अकोल्यामध्ये शिंदे गटाचे संपर्क प्रमुखांनी जिल्हा प्रमुखांच्यावरती प्राणघातक हल्ला केला. ठाण्यामध्ये शिवसेनेच्या विभाग प्रमुखाची दिवसाढवळ्या हत्या झाली आणि आजचा मॉर्निंग वॉक करत असताना संदीप देशपांडे यांच्यावरील झालेला हल्ला. हे सगळं चित्र बघता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. गृहमंत्री म्हणून कदाचित वर्कलोड जास्त असल्यामुळे, मी असं म्हणणार नाही, वर्कलोड त्यांच्यावर फार जास्त आहे देवेंद्रजींवर. कारण मी कालही माहिती घेतली तेव्हा मला असं कळलं की अकोल्याचे पालकमंत्री असूनही गेल्या 6 महिन्यात एक नियोजन मंडळाची बैठक वगळता त्यांना एकदाही इकडे यायला फुरसत मिळालेली नाही. मला वाटतं त्यांनी जरा वर्कलोड कमी करावा, अनेक लोक काम करायला इच्छुक आहेत. तुमच्याच भागातल्या बच्चूभाऊंना त्यांनी गृहमंत्रीपद दिलं तर बच्चूभाऊ चांगलं काम करतील, पण बच्चूभाऊंवरही ते अन्यायच करत आहेत. या निमित्ताने कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झाला आहे त्याचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी या सर्व हल्ल्यांची व्यक्तिगत जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्यांनी या पदाला थोडासा न्याय देण्यासाठी इतर लोकांना संधी दिली पाहिजे. महत्त्वाच्या बातम्यांसाठी नगर न्यूज 18 ला सबस्क्राईब करा.